आदिवासी बांधवांचा विकास व्हावा, त्यांना देखील समाजात योग्य ते स्थान प्राप्त व्हावे, तसेच त्यांच्या विविध मागण्यांखातर आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य समितीच्या अंतर्गत सोमवारी पनवेल तहसील कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी उपोषण पुकारले. आदिवासी तसेच भटक्या विमुक्त बांधवांचा या उपोषणामध्ये सहभाग आहे. आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट मदन गोवारी यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपोषणात आदिवासी समाजाचे आरक्षण, प्रशासनाकडून आदिवासी समाजासाठी तयार करण्यात आलेल्या योजना, आदिवासी पाड्यांमधील रस्ते, वीज, पाणी पुरवठ्यांसारख्या समस्या अशा नाना विविध मागण्या या उपोषणामध्ये मांडण्यात आल्या आहेत. आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने आदिवासी बांधवांनी हे उपोषण पुकारले आहे. या उपोषणामध्ये मालडुंगे, जाधववाडी, काडीचीवाडी, शिवनसई, मोरबे, लडकोवागे, बेलवाडी, वारदोली, खैरवाडी, हेटुदने आदी गावातील आदिवासी बांधवांचा समावेश आहे. आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक सचिव बीपी लांडगे यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या तसेच सरकार सातत्याने आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे करत असलेले दुर्लक्ष या संदर्भातील भावना आमच्या कॅमेरा समोर व्यक्त केल्या. आदिवासी समाज सर्वात गरीब समाज आहे आणि त्या भारतीय राज्यघटनेतील जे आरक्षण आहे ते आरक्षण धनगर समाजातून मागू इच्छित आहे. त्याला आमचा भटक्या विमुक्तांच्यासाठी ज्यांना कधीच देशामध्ये घर मिळालेलं नाही, भटके नावच भटके त्यांचं, त्यांच्यासाठी किमान प्रत्येक कुटुंबाला 2 हेक्टर जागा मिळावी ही मागणी आहे. त्याच्या घरासाठी 5 कोटी शासनाने जमीन द्यावी ही एक मागणी आहे त्याच्यामध्ये. आणि जिल्हाधिकाऱ्याने कोणगाव ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा रिझर्वेशन प्लॉट आहे कलेक्टरने दिलेला, त्याच्यावर धनदानग्याचं अतिक्रमण हटवून ते भटक्या विमुक्तांना ते प्रदान करण्यात द्यावं, ते प्लॉट वाटप करण्यात अशा प्रकारचे. या प्रसंगी सुंदर जाधव, अमृत मडेकर, नामदेव भालेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर हे उपोषण असेच सुरू राहील असा इशारा यावेळी आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने हे उपोषण पुकारण्याची वेळ आली असल्याची भावना या प्रसंगी आदिवासी बांधवांनी बोलून दाखवली.